या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत SSPM लाइफ टाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। क्या है कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकणसाद लाइव आणि आपण पाहताय दुपारचा टॉप न्यूज। महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता ठाणे जिल्ह्यातही नवा सीमावाद निर्माण झालाय। दिव्यातील नागरिकांनी ठाणे जिल्ह्यात राहण्यास नकार दिलाय। आम्हाला ठाणे महापालिकेकडून कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत, त्यामुळे आम्हाला ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतून वगळण्यात यावं अशी मागणी दिवेकरांनी केली आहे। आमचा ठाण्याऐवजी नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात यावा अशी मागणी दिवेकरांनी केली आहे। तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 2014 सर्व राज्यांना धोरण आखण्याचे निर्देश दिलेले असताना त्याप्रमाणे देशातील 11 राज्यांनी धोरण राबवले असताना महाराष्ट्र मागे का? इतकी वर्ष राज्य सरकार झोपेत होतं का? तुम्ही तुमचं काम करीत नाही आणि मग नागरिकांनी न्यायासाठी दाद मागितल्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्यास आमच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याचा गळा सरकारकडून काढला जातो अशा तीव्र शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारला फटकारलंय। गृहविभागाच्या सध्याच्या भरती प्रक्रियेत उपाय होणार नसेल तर ती पूर्ण प्रक्रिया स्थगित करण्यापासून पर्याय उरणार नाही असा इशाराही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने दिलाय। नऊ वर्षापूर्वी म्हणजे कालच्याच दिवशी 8 डिसेंबर 2013 रोजी आम आदमी पक्षानं कुणाच्याही ध्यानीमनी नसताना दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत 28 जिंकून काँग्रेसची 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आणल्यानं राजकीय वर्तुळात डोळे विस्फारले गेले होते। बुधवारी त्याच करामतीची पुनरावृत्ती करताना आपनं 15 वर्षांपासून दिल्ली महापालिकेत सत्तेत असलेल्या सर्वशक्तिमान भाजपची राजकीय शिकार केली आणि दिल्ली विधानसभेपाठोपाठ दिल्ली महापालिकाही ताब्यात घेतली। पाठोपाठ गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीत 12.92% मतांसह 5 जिंकून राष्ट्रीय पक्ष होण्याचे लक्ष्य पूर्ण करीत आम आदमी पक्षानं 2024 लोकसभा निवडणुकीसाठी सज्जता केली आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांमधील सीमावाद उफाळून आलाय। महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ले झाल्यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सरकारने या वादावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी केली आहे। दरम्यान आता हा वाद लवकरच मिटण्याची शक्यता आहे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात मध्यस्थी केली आहे। गुरुवारी पाकिस्तानमधील मुलतान शहरात एक धक्कादायक प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे। कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा क्रिकेट संघ सज्ज असतानाच हा संघ वास्तव्यास असलेल्या हॉटेलपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर गोळीबार झाला। 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या संघानं रावळपिंडीमधील पहिला कसोटी सामना जिंकला आहे। या मालिकेत दुसरा सामना शुक्रवारपासून सुरू होणार असून त्याआधीच हा गोळीबार प्रकार घडल्यानं इंग्लंडच्या संघाच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। कर्नाटकातून महाराष्ट्रात बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे। बेळगावहून कर्नाटक सरकारची बस पुण्याला रवाना झाली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती। अखेरच कर्नाटक सरकारची बेळगाव पुणे ही बस रवाना झाली आहे। ही बस बेळगावहून निघाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरात जाणार नाही। कोल्हापूर बायपास मार्गे पुढे सातारा आणि मग पुण्याकडे रवाना होणार आहे। आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांसह भेटूया यानंतरच्या बातमीपत्रात। पाहत राहा कोकणसाद लाईव्ह, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रँड।